हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची 2019ची प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा 2019चा पेपर आपण सोडवला होता. त्यामधील 1 ते 50 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. या 1 ते 50 सोडवलेल्या प्रश्नांच्या व्हिडिओची जर तुम्हाला लिंक्स पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपण 2019च्या प्रश्नपत्रिकेतील 51 ते 80 प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. पहा मग त्यातील 51वा प्रश्न. 80 किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले, तर मालगाडीचा वेग किती आहे? अगोदर या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. आता या उदाहरणामध्ये बघा, आगगाडीचा वेग दिलेला आहे, किती आहे तो? तो आहे 80 किलोमीटर दर ताशी, म्हणजे 80 किलोमीटर पर तास. आता ही जी आगगाडी आहे ती 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडली आणि 4 तासांनी तिला मागे टाकले, म्हणजे हिचा वेग किती झालेला आहे, वेळ किती आहे आगगाडीचा? तर 4 तास आहे, कारण तिची आगगाडीची रनिंग ही फक्त 4 तास आहे. तर यावरून आपल्या या दोन माहितीवरून आपण काय काढायचं आहे, अंतर काढायचं आहे. तर अंतर बरोबर काय आहे, वेग गुणिले वेळ. वेग किती आहे 80 आणि वेळ किती आहे 4 तास, म्हणजे अंतर किती असेल? देवा, प्रथम आपण उदाहरणामध्ये काय दिले ते लिहून घेऊया. आगगाडीचा वेग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आगगाडीचा वेग आहे 80 किलोमीटर दर तास, म्हणजे 80 किलोमीटर पर तास. त्याच्यानंतर आगगाडीने किती तास रनिंग केलेला आहे, तर 4 तास, म्हणजे आगगाडीचा वेळ किती आहे 4 तास. या दोन माहितीवरून आपल्याला आता अंतर निघेल, म्हणून अंतर किती आहे आगगाडीने पार केलेले, याचं सूत्र आहे वेग गुणिले वेळ, म्हणजे 80 गुणिले 4 बरोबर 320 किलोमीटर. म्हणजे किती अंतर कापलेलं आहे आगगाडीने, 320 किलोमीटर. तर मालगाडीनेही तेवढंच अंतर कापलेलं आहे, फक्त मालगाडी ही अगोदर निघून गेलेली आहे, अगोदर स्टेशन सोडली आहे. आता या माहितीवरून आपण काय करूया, मालगाडीचा वेग काढूया. आता मालगाडीचा वेग वेळ आपण प्रथम काढूया. मालगाडीचा वेळ किती होईल, तर ही आगगाडी 6 तासानंतर सुटलेली आहे, म्हणजे 6 तास अगोदर ही मालगाडी स्टेशन सोडलेली होती, ते 6 तास आणि 4 तासानंतर तिला मागे टाकले, म्हणजे 6 अधिक 4 बरोबर 10 तास एवढं रनिंग मालगाडीचं झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, अंतर आपल्याला इथं निघालेलं आहे 320, मालगाडी आणि आगगाडी यांनी कापलेलं अंतर हे सारखंच आहे, म्हणून या दोन माहितीवरून आता आपल्याला काय निघेल, मालगाडीचा वेग. वेग बरोबर काय आहे, मालगाडीचा वेग काढायचा आपल्याला, अंतर भागिले वेळ. अंतर आहे 320 किलोमीटर, वेळ आहे 10 तास, 320 भागिले 10 म्हणजे 32 किलोमीटर पर तास. हा निघाला आपला मालगाडीचा वेग. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा पर्यायामध्ये, पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे 32 किलोमीटर दर ताशी. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोचतो, आणि जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोचतो, तर त्याने प्रवास केलेले अंतर किती आहे? असं उदाहरण आल्यानंतर जे ताशी आहेत, म्हणजे वेग आहे, त्या वेगांचा लसावी काढायचा आहे. वेगांचा लसावी वेग आहे 30 किलोमीटर आणि 42 किलोमीटर, यांचा लसावी आपण प्रथम काढूया. बघा प्रथम 2ने भाग घालूया आपण, इथे येतील 21, परत 3ने भाग जाईल,
म्हणजे आता लसावी किती राहील? लसावी बरोबर 2 × 3 × 5 × 7 बरोबर होईल 210. आता मसावी बघा यांचा किती आहे. 2 × 3 एवढा मसावी आहे बरोबर 6. आता काय करायचं आहे, लसावी भागिले मसावी. म्हणजे 210/6 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 35. म्हणजे ते अंतर किती असेल, 35 किलोमीटर. बघा पर्यायामध्ये, तर पर्यायामध्ये आहे पर्याय बी, 5045 ग्रॅम म्हणजे किती. तर 1000 ग्रॅम बरोबर 1 किलो, म्हणून इथं 5 किलो 45 ग्रॅम असेल. बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक बी. 10 सेंटीमीटर बाजू असलेले 2 घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती. आता या ठिकाणी बघा, 10 सेंटीमीटर बाजू असलेले घन आहेत 2. 2 घन जेव्हा जोडू त्यावेळेस आपल्या तिथं इष्टिकाची ती तयार होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, इष्टिकाची तिचं घनफळ काढावं लागेल. पण त्या अगोदर त्याची लांबी, रुंदी आणि उंची किती होते हे आपण बघूया. आता हे 2 घन जोडल्यानंतर इष्टिकाची ती तयार झालेली आहे. त्याची लांबी आता 10 × 10 = 20 होईल. त्याच्यानंतर रुंदी जी आहे ती 10 राहील आणि उंची ही सुद्धा 10 सेंटीमीटरच असेल. मग आता आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची मिळालेली आहे, तर यावरून आपण काय करूया, घनफळ काढूया. घनफळ बरोबर काय, इष्टिकाची तिचं सूत्र, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे 20 × 10 × 10 बरोबर किती होतात, 2000 सेंटीमीटरचा घन किंवा घन सेंटीमीटर हे आपलं उत्तर असेल. पर्यायामध्ये बघा, पर्याय बी, एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/8 भाग व्यापलेला आहे, तर त्या भूखंडाची लांबी किती असेल. आता या ठिकाणी बघा, हा भूखंड आहे, त्याचा 1/8 भाग बघा. आता याचा हा आयताकृती जमीन आहे, आयताकृती जमीन आहे, त्याचा 1/8 म्हणजे याचे 8 भाग आपल्याला करावे लागतील. त्याचा 1/8 भाग हा होईल, ज्याची बाजू आहे 8 मीटर. म्हणजे हा जो 1/8 भाग आहे तो चौरसाकृती आहे, म्हणजे त्याची सगळ्याच बाजू 8 मीटरच्या असतील. मग एक बाजू जर 8 मीटरची असेल त्याची, तर इथं 3 बाजू आहेत, म्हणजे 8 × 4, तर त्या आयताकृती जमिनीची लांबी किती असेल, 32 मीटर. ही मिळाली आपल्याला लांबी. त्याच्यानंतर त्या आयताकृती जमिनीचं आपण काय करूया, रुंदी काढूया. ही 8 आणि हे 8, 8 + 8 किती होतात बरोबर 16, म्हणजे रुंदी किती आली, 16 मीटर. पण आपल्याला फक्त उदाहरणामध्ये त्या भूखंडाची लांबी विचारलेली आहे, व लांबी किती आलेली आहे, 32 मीटर. म्हणून पर्यायामध्ये बघा, आपला पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर असेल. आता बघा, एका खोक्यामध्ये 500 अंडे आहेत. 500 × 3/25 फुटलेले आहेत, म्हणजे 3/25 करायचं आहे. आता 25 × 1 = 25, 25 × 2 = 50 हे 0, म्हणजे किती, 20 × 3 बरोबर 60 अंडी ही फुटलेली आहेत. मग आता 500 मधून आपण 60 वजा करूया, तर ते किती होतात, 440 अंडे शिल्लक राहिलेत. आता जे उरलेले आहेत त्यांच्यापैकी परत या 440 पैकी 4/5 अंडे विकले गेले आहेत, म्हणजे 88 × 4, या 5 ने जर आपण याला भाग दिला तर 88 येईल. यांचा जर गुणाकार केला तर किती येतो, 352 अंडे. म्हणजे ही अंडे काय झालेत, विकले गेले आहेत. आता किती उरलेले आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे 440
वजा 352 बरोबर किती होतात 88 अंडी, म्हणजे उरलेली किती अंडे आहेत 88। पर्यायामध्ये बघा, पर्याय क्रमांक बी, 12 मीटर बाय 10 मीटरच्या सभागृहाला मढविण्यासाठी 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील। या ठिकाणी बघा, सभागृहाची लांबी दिलेली आहे आपल्याला लांबी आणि रुंदी मीटरमध्ये आणि फरशाची दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये। मग आपल्याला उत्तर काढण्यासाठी दोन्हींचं एकक एकच पाहिजे, म्हणून आपण सभागृहाचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ। तर बघा, 12 मीटरचे किती होतात, सभागृहाची लांबी किती आहे 12 मीटर, 12 मीटर बरोबर 12 गुणिले 100 बरोबर 1200 सेंटीमीटर, ही झाली लांबी सभागृहाची। त्याच्यानंतर सभागृहाची रुंदी आपण काढूया, ती दिलेली आहे 10 मीटर, म्हणजे 10 गुणिले 100। 100 का करतो आहे आपण, कारण 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात, तर रुंदी किती झाली 1000 सेंटीमीटर। आता आपल्याला काय करायचं आहे, सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले आयताकार फरशाचे क्षेत्रफळ। प्रथम आपण काय करूया, सभागृहाचे क्षेत्रफळ काढूया। सभागृह आयताकृती असल्यामुळे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे, म्हणजे लांबी गुणिले रुंदी। लांबी किती आहे 1200 गुणिले रुंदी किती आहे 1000, एवढी त्याची काय असेल क्षेत्रफळ असेल। याचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार मोठा होईल आणि नंतर आपल्याला कॅन्सल करण्यासाठी वेळ लागेल, म्हणून आपण काय करूया, हा गुणाकार असाच ठेवूया आणि इथं एकक असेल सेंटीमीटरचा स्क्वेअर। त्यानंतर आता फरशीचे क्षेत्रफळ आपण काढूया, त्याची लांबी आणि रुंदी किती आहे 10 गुणिले 8। 10 गुणिले 8 किती होतात 80 सेंटीमीटरचा स्क्वेअर, किंवा 10 गुणिले 8 तसंच ठेवलं तरी चालेल। आता आपल्याला सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ, बघा आपण काढूया, 1200 गुणिले 1000 भागिले हे 10 गुणिले आपण 8 ठेवूया। आता काय करूया, आपण 10 ने या 1000 ला भागूया, म्हणजे किती येईल 100, 100 कॅन्सल झाले आणि 8 ने 1200 ला भागूया, 8 × 1 = 8 म्हणजे किती आले 150, 150 गुणिले 100 बरोबर किती होतात 15 × 15 आणि पुढचे 30, म्हणजे 15000 फरशा त्या ठिकाणी सभागृहामध्ये मढविण्यासाठी लागतील। बघा पर्यायामध्ये, पर्यायामध्ये 15000 आहे, पर्याय क्रमांक बी, दर साल 8% दर शेकडा दराने 6600 मुद्दलाचे 4 वर्षात सरळ व्याजाने किती रुपये रास होईल विचारलेलं आपल्याला। रास काढण्यासाठी प्रथम आपल्याला व्याज काढावं लागेल आणि त्यानंतर रास निघेल। तर बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं आहे, प्रथम आपण सरळ व्याज काढून घेऊ। सरळ व्याजचं सूत्र आपल्याला माहिती आहे, सरळ व्याज बरोबर काय, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। मुद्दल आहे 6600, दर आहे 8, काळ आहे 4/100, 00 कॅन्सल होतात, म्हणजे राहिले काय 66/32। यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे, तर आपल्याला उत्तर मिळेल 2112। हे झालं व्याज, पण आपल्याला विचारलेले आहे रास। रास बरोबर काय आहे, मुद्दल अधिक व्याज। मुद्दल दिलेली आहे आपल्याला 6600 अधिक व्याज आहे 2112, यांची बेरीज करा, किती येते बघा, तर 8712 एवढी रास होईल। बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक डी, एक वस्तू ₹500 विकली आणि तोटा झाला। जर ही वस्तू 700 रुपयाला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती आहे, आपण काढूया। वस्तूची खरेदी किंमत आपण एक्स घेऊया, कारण ती आपल्याला काढायची आहे म्हणून। आता बघा, आपल्याला सूत्र माहिती आहेत की तोटा बरोबर काय असतं,
खरेदी किंमत वजा विक्री किंमत। तर इथं तोटा झालेला आहे, मग खरेदी किंमत आपण एक्स घेतलेली आहे वजा विक्री किंमत किती आहे 500 रुपये, म्हणजे तोटा बरोबर एक्स वजा 500, म्हणून आपण एक्स बरोबर घेऊया। एक्स बरोबर काय होईल, तोटा अधिक 500, हे एक आपल्याला समीकरण मिळालं। त्याच्यानंतर आता आपण नफाचं काढूया, नफा बरोबर काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्री किंमत किती 700 रुपये, तेव्हा नफा तोट्याच्या तिप्पट होतो आणि इथं खरेदी किंमत घेतलेली आहे आपण एक्स, म्हणून इथं तोट्याच्या तिप्पट घेऊया। मग सूत्र काय होईल, आता एक्स बरोबर काय होईल, एक्स बरोबर 700 वजा 3 कंसामध्ये तोटा, हे आपल्याला मिळालं दुसरं समीकरण। म्हणजे आपण खरेदी किंमत काढण्यासाठी या दोन्ही बरोबरचे समीकरण काढलेले आहेत। आता काय करू, या दोन्ही खरेदी बरोबरची किमती आहेत म्हणून तोटा अधिक 500 बरोबर 700 वजा 3 कंसामध्ये तोटा, असं आपण एक समीकरण घेतलं ज्याच्याकडून आपल्याला तोटा काढू शकतो आपण। आता बघा, हा तोटा अधिक 500 बरोबर हे 700 वजा 3 गुणिले तोटा, म्हणजे 3 तोटा। आता तोटा एका बाजूला घेऊया, हा तोटा हे 3 तोटा अधिक 3 तोटा इकडे होतील बरोबर हे 700 अधिक 500 वजा 500, त्याच्यानंतर हे 1 तोटा अधिक 3 तोटा 4 तोटा बरोबर यांची वजाबाकी केली असते किती येते 200। मग तोटा बरोबर किती झाले, 200 भागिले 4 बरोबर 50, म्हणजे त्या व्यवहारामध्ये तोटा किती रुपयाचा झालेला आहे 50 रुपयाचा। म्हणजे ती वस्तू जर 500 विकलेली असेल अधिक तोटा 50 रुपये, तर त्याच्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मिळेल। मग किती झाली, 500 अधिक 50 बरोबर 550, ही त्या वस्तूची खरेदी किंमत झाली। अशा प्रकारे उदाहरण सोडवायचे किंवा तुम्ही डायरेक्ट पर्यायावरूनही जाऊ शकता। बघा पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक बी। आता पर्यायावरून कसे जायचे, की हा जो पुढील 500 किमतीच्या पुढची जी संख्या आहे त्याची चौपट करायची, त्याची चौपट आणि हे 700 मधून वजा करायची, म्हणजे तेवढा येईल। म्हणजे आता बघा, आता 50 जर आपण तोटा धरला, 50 ची चौपट 200, मग यांची वजाबाकी किती होते 200, म्हणून आपलं हे उत्तर बरोबर आहे। आता तेच आपण 25 घेतलं, 25 ची चौपट 100, 700 वजा 500 केलं तर 200 येतात, पण इथं येते 100, म्हणून हे उदाहरण होऊ शकत नाही। अशा पद्धतीनं असं लॉजिक वापरून आपण सोडवू शकतो। स्टेप बाय स्टेप पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही घेऊ शकता। त्यानंतर पुढे बघा, एका फळविक्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केली आणि ती 3 रुपयांना 5 या दराने विकली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आपल्याला काढायची आहे। आता इकडं बघा, रुपयाला 2 म्हणजे 1 रुपयाला 2 लिंबू खरेदी केलेले आहेत, म्हणजे 1 लिंबू त्याने किती रुपयाला खरेदी केलेला असेल, तर 1 भागिले 2 बरोबर 0.50 पैसे, म्हणजे 50 पैशाला त्यांनी काय केलेलं आहे, खरेदी केलेला आहे। आता त्यांनी विकलेला आहे किती, 3 रुपयाला 5 लिंबू, म्हणजे किती रुपयाला 1 लिंबू विकले त्यांनी, तर 1 लिंबू 0.60 पैसे, म्हणजे 60 पैशाला त्यांनी काय केलेलं आहे, विकलेलं आहे। म्हणजे नफा कितीचा केलेला आहे प्रत्येक लिंबामागं, तर 0.60 वजा 0.50, म्हणजे 60 पैसेमधून 50 पैसे आपण वजा केले तर किती येतात, 10 पैसे। म्हणजे 1 लिंबू माटीमागं त्यांचा फायदा नफा किती आहे, 10 पैशाचा नफा आहे। मग 0.50 म्हणजे 50 पैशाला जर 100% असतील तर 10 पैशाला किती टक्के, हे आपल्याला काढायचं आहे। कारण टक्केवारीमध्ये आपल्याला नफा विचारलेला आहे, तुम्ही शेकडा नफ्याचं सुद्धा सूत्र वापरू शकता। आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 0.10 गुणिले 100 भागिले 0.50,
आता बघा हे पॉइंट दोन्हीकडचे खालचे दोन दोन दशांश चिन्ह सोडून आहेत म्हणून दोन्ही आपण काढून टाकले. 10 × 1 = 10, 10 × 5 = 50, 5 ने परत 100 ला भागले तर 20, म्हणजे किती? 20%. हा पर्याय क्रमांक डी 20%. त्यानंतर आहे भाषा परीक्षण. हा शेवटचा खंड आहे नवोदयच्या पेपरमधील. बघा यामध्ये 4 उतारे दिलेले असतात आपल्याला. एका उताऱ्याखाली 5 प्रश्न असतात. प्रथम तुम्ही उतारा वाचून घ्या. उतारा 1 दिलेला आहे, तुम्ही उतारा वाचून घ्या. मी त्याखालचे प्रश्न घेते. त्यावरील पहिला प्रश्न बघा काय आहे. पहिला प्रश्न आहे, आजच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट कोणती होती? तर ते होते गुलाबाचे रोप. उठल्याबरोबर आजी टॅश टॅश काय करायला लागला? रोप पाहायला पळायला. प्रथम किती कळ्या आल्या होत्या? तर प्रथम 2 कळ्या आल्या होत्या. आजीतने पहिले 2 गुलाब भेट दिले कोणाला? त्याच्या आईला आणि बहिणीला. पर्याय सी. उत्तेजित याचा अर्थ आहे आश्चर्यचकित. त्यानंतर उतारा दोन तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्याखालील पहिला प्रश्न आहे, औषधालय म्हणजे काय? तर औषधालय म्हणजे औषधांचे दुकान, त्याला आपण मेडिकल असंही म्हणतो. निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी नसलेला भाग आहे, उपयोगी असलेला भाग आहे तो म्हणजे बिया. खालीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? तर कुरूप या शब्दाचा समानार्थी तो नाही. कीटक या शब्दाचा उतारात अर्थ आहे पिकाचा नाश करणारी कीड. निंबाच्या टिंबटिंब खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात, तर निंबाच्या डहाळ्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. उतारा 3 तुम्ही वाचून घ्यायचा आहे. च्युईंगम वळचा हा उतारा आहे. बघा त्यावरील पहिला प्रश्न, टिंबटिंबने चघळण्याच्या टिंकाचा शोध लावला, तर कोणी लावलेला होता? मायन लोकांनी लावला होता. पर्याय क्रमांक ए. टिंबटिंब म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर, तर चिखलेरो म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. चिखल तुकडे पाठवण्यात येतात कोठे? तर डिंकाच्या कारखान्यात. टिंबटिंब खेरीस बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात, तर मऊ करण्यासाठी मिसळला जातो, स्वादासाठी मिसळला जातो आणि गोड करण्यासाठी. मग कशाची इथं खेरीज शब्द वापरलाय म्हणून दाट करण्याखेरीज असं आपलं उत्तर असेल. या उतारासाठी उचित शीर्षक होईल चघळण्याच्या डिंकाची कहाणी. त्यानंतर आहे उतारा 4, तो तुम्ही वाचून घ्या. पवित्र स्थळांना धार्मिक लोक, निसर्ग दृश्य पाहणारे लोक तसेच टिंबटिंब भेटी देतात, तर प्रवासी भेट देतात. खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी आहे? सर्वसाधारणपणे म्हणजे सामान्यतः. जेथे 2 वा अधिक नद्यांचा संगम होतो अशी स्थळे पवित्र मानली जातात. येथे पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शापित. लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल मानले जाते पवित्र. लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात उत्सुक असतात म्हणून. तर अशा प्रकारे आपण नवोदय 2019 ची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह संपूर्ण सोडवलेली आहे. आणखी तुम्हाला जर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर त्याही तुम्हाला या चॅनलवरती भेटतील. तसेच स्कॉलरशिप, NMS या एक्झामच्या सुद्धा सराव प्रश्नपत्रिका या चॅनलवरती सोडवलेल्या आहेत. त्यांच्याही लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. आणि यानंतरचे व्हिडिओचेही नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन तात्काळ भेटतील.